हे काय त्यांच्या त्यांना मांग भरायला गेले होते का? त्यांना कुंक लावायला गेले होते का? उद्धव ठाकरे वापरून घेण्याच्या मनस्थितीतच आहे सगळ्यांना आज. पण प्रकाश आंबेडकर हे वापरल्या जाणारी वस्तू नाही आहे, ना त्यांच्या लक्षात येणार नाही. ते वापरायला गेलं तर ते ठोकून काढतील उलट. त्यांचं त्यांची त्यांची भूमिका वेगळी आहे, ती सगळ्यासाठी सारखी नसते. आता हे ठीक आहे, काही लोकांना वापरून घेता आलं, पण सगळ्यालाच वापरून घेता येईल अशातला भाग नाही. एक महत्त्वाचं आहे की प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते अपॉर्च्युनिस्टिक होतं, म्हणजे फक्त मतं मिळवण्यासाठीच होतं, आणि प्रबोधन ठाकरेंचं हिंदुत्व हे समाज सुधारणेचं होतं, आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जातोय. अगदी तोंडावर ते म्हणतायत की बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्हाला मानले नाही, तरी सुद्धा ते उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर सोबत जात आहे. याकडे तुम्ही कसं बघता? ते बघा, आता तुम्ही काही जरी बोलले, काल काय बोलले किंवा आज काय बोलले, यापेक्षा उद्धव साहेबांना आज त्यांच्याकडं माणसं येण्याची गरज आहे. ती आमची ताई सुषमा अंधारे बाळासाहेबांबद्दल काय बोलायची, उद्धव साहेबांबद्दल काय बोलायची, आदित्य साहेबाबद्दल काय बोलायची, परंतु तिच्या गळ्यात आज फुलाच्या माळा तर टाकायला बसलेत ना. ती मराठा समाजाबद्दल काय बोलते, देवदेवताबद्दल काय बोलते, यांचं हिंदुत्व कुठं, तिचं हिंदुत्व कुठं, ते मान्य केलं ना. मग प्रकाश आंबेडकरांनी फक्त एक बारीकसा चिमटा घेऊन यांना इशारा दिलेला आहे. हा इशारा जर आज त्यांना समजला नाही तर भविष्यामध्ये ते मोठा चिमटा घेतील. आम्ही एकत्र होतो, मात्र भाजपनं बाहेर रखेलीपणा केला म्हणून आम्ही बाजूला झालो, आणि तुमच्याबाबत बोलायचं नाही. तुम्ही म्हणताय ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून आम्ही बाजूला झालो, काय सांगा? हे कुठे गेले दोघं जण? दोन पार्टी बरोबर कुठे गेले? हे कशाला गेले होते? काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्यामध्ये हे काय त्यांना मांग भरायला गेले होते का? त्यांना कुंकू लावायला गेले होते का? त्यांचं कुंकू आपल्या कपाळाला लावायला गेले होते? अहो, जेव्हा तुम्हाला जर एवढं सर्व कल्पना इलेक्शनच्या पूर्वी होती, मग युती कशाला करायची त्यांच्याबरोबर? म्हणजे आपलं ते झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून पाहायचं, ही कोणती पद्धत आहे?